नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही बारावी पास आहात तर तुम्ही मित्रांनो टी सी म्हणजेच तिकीट चेकर बनू शकतात मग तुम्ही महिला उमेदवार असाल किंवा पुरुष उमेदवार असाल तर यासाठी अर्ज कसा करायचा आहे ही जाहिरात मित्रांनो त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो टी सी म्हणजे तिकीट चेकरसाठी मित्रांनो ही जाहिरात जी आहे एन टी पी मार्फत रेल्वेमार्फत निघत असते तर यावर्षीची जाहिरातीबद्दल माहिती आपण पाहणार आहोत तर बघा सुरुवातीला मित्रांनो या पदाविषयीची थोडक्यात माहिती घेऊयात त्याच्यानंतर अभ्यासक्रमाची माहिती पाहूयात आणि त्याच्यानंतर जाहिराती कधी येणार आहेत त्याचीही माहिती पाहूयात तर टी सी भरती दोन हजार चोवीस जी की मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात कधी येईल अर्ज कधी सुरू होतील रेल्वेने जे वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे त्यानुसार माहिती आपण पाहूयात तर टी सी हे पद मित्रांनो एन टी पी सी अंतर्गत भरलं जातं एन टी पी सी म्हणजे काय असतं मित्रांनो नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज असतात रेल्वेमध्ये तर आता अगोदर सुरुवातीला आपण या पदाविषयी थोडक्यात माहिती पाह्यात आणि व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो तुम्हाला मी जाहिरातीबद्दल अर्जाबद्दल आणि अभ्यासाबद्दलची माहिती देणार आहे तर सुरुवातीला तुम्ही पहा तिकी टिके, तिकीट चेकर म्हणून या ठिकाणी मित्रांनो जॉईन होतात जसं की सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस मित्रांनो एक्झाम द्याल सुरुवाती स्टार्टिंगला तुम्हाला टी सी म्हणूनच या ठिकाणी जॉईन करून घेतात त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन मित्रांनो टी टी ई म्हणजे ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर म्हणून देखील तुमचं प्रमोशन केलं जातं तर रेल्वेमध्ये मित्रांनो विविध पदं असतात बघा विविध पदांमध्ये मित्रांनो जसे वेगवेगळे लेवल असतात लेव्हल वन असेल लेव्हल टू लेवल 3, 4, आ, लेवल थ्री लेवल फोर आणि लेवल फाईव्ह आणि लेव्हल सहा अशी वेगवेगळे लेवल असतात प्रत्येक लेवलनुसार तुम्हाला पगार देखील वेगवेगळा भेटत असतो तर लेव्हल वन जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये दहावी पासवरची पदं येतात जी की गट डची पदं असतात पहा आणि ह्याची पण जाहिरात मित्रांनो याच वर्षी प्रसिद्ध होणार आहे गट डची दहावी पासवरची जी जाहिरात येते ती रेल्वेची लेवल वनची लेवल टू आणि लेवल थ्रीमध्ये मित्रांनो अंडर ग्रॅज्युएशनमधली पदं असतात जी की बारावी पासवरती भरली जातात अंडर पोस्ट तर त्याच्यामध्येच तुमचं हे पद येतं पहा टी सी टी सी टिकीट चेकर हे तुमचं लेव्हल अंडर ग्रॅज्युएट जे आहे ल लेवल टू आणि लेवल थ्रीमध्ये पद येतं तर लेव्हल फोर लेवल फाईव्ह आणि लेवल सिक्सची जी पदं असतात मित्रांनो ती वरच्या लेवलची पदं असतात जे की मित्रांनो नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी असतात जे की ग्रॅज्युएटमध्ये येतात ज्यांचं ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असतं त्यांना अप्लाय करता येतं तर आपण मित्रांनो आता लेवल टू लेव्हल थ्री अंडर ग्रॅज्युएटची जी पोस्ट आहे बारावी पासची त्या पदाबद्दल बोलतो आहे मित्रांनो तर याच्यामध्ये पहा हे पद जे आहे अंडर ग्रॅज्युएटमध्ये येतं म्हणजेच पात्रता तुमची काय असणार या पदासाठी फक्त बारावी पास तुम्ही बारावी पास असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकतात तर मग आता जाहिरात कधीपर्यंत येईल हा मोठा प्रश्न आहे तर बघा मित्रांनो जाहिरात तुमची जी आहे ही रेल्वेने जे वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे अॅन्युअल कॅलेंडर आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने मित्रांनो हे प्रसिद्ध केलेले आहे ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे तर यानुसार मित्रांनो जर बघितलं आपण तुमची जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पहा इथं दिले लेवल दोन आणि तीनची जाहिरात येणार आहे म्हणजेच लेवल दोन आणि तीनमध्ये जसं मी तुम्हाला वरती सांगितलं पहा लेवल मध्ये ग्रुप डीची पदं येतात जे की मित्रांनो दहावी पासवरती असतात आणि लेव्हल टू आणि थ्रीमध्ये तुमचं टी सी तिकीट चेकर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ज्याला आपण एन टी पी सी असं म्हणतो एन टी पी सी एन टी पी सीची जाहिरात कधी येणार आहे तुमची अंडर ग्रॅज्युएटची अंडर ग्रॅज्युएटमध्ये लेव्हल टू आणि थ्रीमध्ये याच्यामध्ये तुमचं हे टी सीचं पद असतं ती जाहिरात तुमची येणार आहे जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तर बघा आता एप्रिल चालू आहे मे जून तुमच्याकडं जवळपास मित्रांनो तीनच महिने या ठिकाणी बाकी आहेत तीन महिन्यानंतरच ही जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी जी ग्रॅज्युएटची पदं असतात ती देखील मित्रांनो या ठिकाणी जुलै सप्टेंबरमध्येच येणार आहेत ज्युनियर इंजिनियर आणि पॅरामेडिकल कॅटेगरी ज्याच्यामध्ये सर्व आरोग्यविषयीची जी पदं असतात पॅरामेडिकलची जी पदं असतात ती देखील जुलै सप्टेंबरमध्ये येणार आहेत परंतु आपण पाहतोय टी सीबद्दल तर टी सीबद्दल मित्रांनो जुलै सप्टेंबरमध्ये तुमची जाहिरात येईल तर किती जागा असतील मागच्या वेळेस जर मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये ही जाहिरात आली होती त्याच्या जागा जर आपण बघितलं या ठिकाणी डिटेल वैकेंसी व्हॅकेन्सी दिलेल्या त्याच्यामध्ये पाहू शकता अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ठिकाणी मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे ट्वेल्थ पास आहे पहा याच्यामध्ये जागा होत्या दहा हजार सहाशे अठ्ठावीस टी सी साठीच्या ठीक आहे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसमध्ये तर यावेळेस देखील मित्रांनो याच्यापेक्षा जास्त जागा येऊ शकतात याच्यासाठी वयोमर्यादा तुमची असते अठरा ते तीस वर्ष पहा अठरा ते तीस वर्ष वयोमर्यादा असते परंतु यावेळेस मित्रांनो कोविडमुळं तुम्हाला तीन वर्ष याच्यामध्ये अजून सूट देखील भेटणार आहे आणि प्रत्येक कॅटेगरीला एज रिलेक्शेशन देखील असतं त्यानंतर ग्रॅज्युएट पोस्टचे देखील मागच्या वेळेस जागा मित्रांनो चोवीस हजार सहाशे एकोणपन्नास जागा आल्या होत्या पहा ग्रॅज्युएट पोस्ट असतात तर एन टी पी सीमधूनच असतात नॉन ग्रॅज्युएट जे आहेत अंडर ग्रॅज्युएट जे पोस्ट आहेत त्यामध्ये टी सीचा समावेश होतो ज्या ठिकाणी दहा हजार सहाशे अठ्ठावीस जागा होत्या मागच्या वेळेस आणि ग्रॅज्युएशनसाठी मित्रांनो होत्या चोवीस हजार सहाशे एकोणपन्नास जागा तर यावेळेस मित्रांनो याच्यापेक्षा जास्त जागा जे आहेत ते येऊ शकतात तर एज लिमिटमध्ये अठरा ते या ठिकाणी तुमचं तेहतीस वर्ष आणि अठरा ते तीस वर्ष वयोमर्यादा आहे याच्यामध्ये तीन वर्ष अजून तुम्हाला वाढ भेटेल का वाढ भेटेल कारण की मित्रांनो सध्या तुमचे पाहू शकता आर पी ची जी पदभरती आलेली आहे किंवा रेल्वे ए एल पीची मित्रांनो पदभरती आली किंवा रेल्वे टेक्निशियनच्या सध्या तीन जाहिराती आल्या होत्या रेल्वेच्या पहा त्याच्यामध्ये तुम्हाला कोविडमुळे तीन वर्षे सूट देण्यात आलेली होती तर या भरतीमध्ये देखील मित्रांनो ही सूट तुम्हाला भेटेल कारण की याच वर्ष त्या जाहिराती आल्या होत्या आणि ही दु दुसरी जाहिरात येणार आहे ती देखील याच वर्षी मित्रांनो येणार आहे त्यामुळे तीन वर्षे अजून तुम्हाला सूट असणार आहे आणि मित्रांनो एज रिलॅक्सेशन तुम्हाला असतं जसं की साठी तीन वर्ष एस सी एसटी साठी पाच वर्ष पीडब्ल्यू डी साठी देखील या ठिकाणी एज रिलॅक्सेशन असतं दहा ते पंधरा वर्षापर्यंत सर्वांसाठी एज रिलॅक्सेशन असतं तर आता तुम्ही म्हणाल की बरेच विद्यार्थी म्हणतील की ह्या जाहिराती येतील की नाही तर बघा मित्रांनो आतापर्यंत आपण जर पाहिलं रेल्वेचं जे वेळापत्रक आहे हे जे रेल्वेने वेळा पत्रक प्रसिद्ध केले यानुसारच मित्रांनो सर्व जाहिराती आतापर्यंत आलेली आहेत बघा जानेवारी मार्चमध्ये ए एल पीची देखील जाहिरात आली असिस्टंट लोको पायलटची एप्रिल जूनमध्ये टेक्निशियनच्या देखील मित्रांनो जाहिराती आल्या एप्रिल जूनमध्ये पाहू शकता आपण ह्या दोन जाहिराती सध्या येऊन गेलेल्या आहेत आता राहिलेल्या जाहिरातीचा टाईम आहे तो म्हणजे जुलै आणि सप्टेंबर तर या वेळेस देखील मित्रांनो ह्या देखील राहिलेल्या पुढच्या जाहिराती याच वर्षी शंभर टक्के तुमच्या प्रसिद्ध होतील कुणी काही म्हणू मित्रांनो परंतु तुम्हाला अभ्यासासाठी वेळ जो आहे या ठिकाणी तीन ते साडेतीन महिन्याचं भेटेल फक्त मित्रांनो ते त्या वेळेत तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की मग नेमका अभ्यास कसा करायचा ही परीक्षा मराठीमध्ये होते का तर हो मित्रांनो ही परीक्षा मराठीमध्ये या ठिकाणी तुमची घेतली जाते या ठिकाणी पहा दोन हजार एकोणीसमध्ये देखील तुम्हाला मित्रांनो चॉईस ऑफ एक्झाम लँग्वेज सिलेक्ट करण्यासाठी एकानी तुम्हाला ऑप्शन्स होते डिफॉल्ट लँग्वेज तुमची इंग्लिश असते परंतु तुम्हाला चॉईस ऑफ लोकल लँग्वेज या ठिकाणी मित्रांनो सिलेक्ट करता येते याच्यामध्ये मराठी देखील समावेश मित्रांनो असतो तर मराठीमधून तुम्ही या ठिकाणी तुमच्या मदर टंगमधून मित्रांनो आणि एक्झाम जे आहे ती देऊ शकतात तर परीक्षा नेमकी कशी होते मग याची काय काय याच्यामध्ये विचारलं जातं तुम्हाला कशी परीक्षा असते रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असते तर पहा ही दोन स्टेजेसमध्ये तुमची रिक्रुटमेंट होते फर्स्ट स्टेज जी टी आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते आणि दुसरी देखील मित्रांनो सेकंड टेस्ट तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते मग त्यानंतर पुढं पुढच्या प्रोसेस असतात मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे स्किल टेस्ट वगैरे तर त्या बाकीच्या टेस्ट जास्त ते अवघड नसतात पहिली स्टेज ती तुम्हाला असते मित्रांनो या ठिकाणी पहिला पेपर तुमचा होतो सीबीटी बेस ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय विचार जातं पहा जनरल अवेअरनेस विचारलं जातं नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतात चाळीस असतात मॅथमॅटिक्स तीस प्रश्नांसाठी असतं आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग म्हणजे मैथमेटिक्स वगैरे हो इंटेलिजन्स वगैरे हो त्याच्यामध्ये तीस मार्क्स असतात असे मिळून शंभर क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट सी बी टीमध्ये विचारले जातात याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कुठंही इंग्लिश ग्रामर असणार नाही त्याचबरोबर हिंदी ग्रामर असणार नाही आणि मराठी ग्रामर देखील असणार नाही तुम्हाला हे तीनच सब्जेक्ट या ठिकाणी करायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला एक मार्क म्हणजे शंभर प्रश्न शंभर मार्क्स तुम्हाला असतील याच्यामध्ये नव्वद मिनिटाचा वेळ तुम्हाला असेल डब्ल्यू डी कॅन्डिडेट्ससाठी मित्रांनो एकशे वीस मिनिटाचा वेळ तुम्हाला असतो निगेटिव्ह मार्किंग देखील असते त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास जो आहे अॅक्युट करायचा आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला इथं असते जरी मराठीमधून जर पेपर तुम्ही देऊ शकतात तरी देखील निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे त्यानंतर सेकंड सी बी टी तुमची होते मित्रांनो याच्यामध्ये देखील सेम तो सिलेबस आहे जनरल अवेअरनेस मॅथमॅटिक जनरल इंटेलिजन्स रिजनिंग फक्त तुमचे प्रश्न या ठिकाणी वीस प्रश्न वाढतात एकशे वीस प्रश्न असतात वरी किती होते तुम्हाला शंभर प्रश्न होते याच्यामध्ये देखील एकशे वीस प्रश्न तुम्हाला असणार आहेत एक प्रश्न एका मार्काला असणार आहे नव्वद मिनिटाचाच वेळ इथं देखील तुम्हाला ठेवण्यात आलेला आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी देखील तुम्हाला असणार आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा यानुसार तुमचा अभ्यास चालू राहू द्या ह्या जाहिराती जी आहेत या वेळापत्रकाप्रमाणे मित्रांनो मागे पुढे एखादा आठवडा होईल परंतु मित्रांनो जाहिराती जे आहेत शंभर टक्के प्रसिद्ध होतील हे का सांगतोय तुम्हाला कारण की ह्या वरच्या दोन जाहिराती मित्रांनो आत्तापर्यंत येऊन गेलेल्या आहेत आणि राहिलेला वेळ जो आहे जुलै सप्टेंबरचा त्याच्यामध्ये या ठिकाणी लेव्हल फोरपासून सिक्सपर्यंत आणि लेवल टू आणि थ्रीच्या पॅरामेडिकल कॅटेगरीच्या आणि ज्युनिअर इंजिनिअर्सच्या जाहिराती ज्या आहेत ते येणार आहेत आणि लेवल वन जे की दहावी पासवरती पदं असतात मित्रांनो ऑक्टोबर डिसेंबरमध्ये ह्या जाहिराती प्रसिद्ध होतील तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद